आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि काल सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील देखील आपल्या आंदोलनस्थळी या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत. काही चर्चा देखील आपली झालेली आहे आणि आज चौथ्या दिवशी आपण हे आंदोलन चालू ठेवलेलं आहे. तर आपला इथून पुढचा पवित्रा काय असेल? माझं आंदोलन असंच चालू राहणार आहे आणि माझी शासनालाही विधानसभा अध्यक्ष त्याचबरोबर राज्याचे प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना एवढीच विनंती आहे की तातडीनं याच्यावरती तोडगा काढण्याकरता आपण विशेष अधिवेशन या ठिकाणी बोलावं. आणि जी माझी प्रमुख मागणी आहे की दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करावं, की जे या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे राजकारण खेळलं जाते त्याला कुठंतरी पायबंद घालून या ठिकाणी जोही निर्णय तो विधानसभेच्या अधिवेशन बोलून त्या पवित्र मंदिरामध्ये द्यावा. मी आवाज उठवला अशीच माझ्या सगळ्या आमदार बंधू भगिनींनी मागणी करावी आणि आवाज उठवा हा विषय पूर्ण संपवा, हीच मागणी आहे माझी ना. या तुमच्या मागणीवरती मनोहरदादांनी सुद्धा समर्थन केलेलं आहे आणि तुमच्या या मागणीचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांनी म्हणलेलं आहे की महाराष्ट्रातल्या आमदारांनी अधिवेशनाची मागणी करावी आणि जी मागणी करणार नाही ते आमदार उघडे पडतील. त्यांनी सपोर्ट केलेला आहे. माझं काय मत आहे की हा प्रश्न आता एखादा प्रश्न सुटलेला योग्य का खिदमत पाहिलेला योग्य सगळ्यांनीच म्हणणार. एकदा काय जे असेल ते कुणाला राजकारणामध्ये कुणाचा फायदा होईल तोटा होईल कोण निवडून येईल पडेल हा भाग वेगळा आहे. परंतु एकदा तरी हा विषय तरी पूर्ण संपवायचा. 40 वर्ष होऊन गेले या विषया. एक विषय किती दिवस ठेवायचा असतो? 40-40 वर्ष असतं का? एकदा त्याच्यावरती निर्णय घ्या ना. काय घ्यायचं ते घ्या, आपण एकदाच निर्णय घ्या, विषय संपवा. जी त्या आपापल्या उद्योगाला कामाला नेलं लागेल, राजकारणात कोणाचा फायदा होईल कोणाचा तोटा होईल. राजकारण तर काय आमच्या जन्माच्या अगोदर होतं, आज आहे उद्या पण राहणार आहे. राजकारण ही थांबणार आहे का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.